रोहित पवारांचा बाईट होतं. आज चौकशीला ईडीली बोलावलं त्यासाठी मी चाललेलो आहे. जे काही सहकार्य करायचंय ते आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. त्यामुळे आज जाऊन जे काही डॉक्युमेंट, जी काही माहिती आम्हाला मागितलेली आहे ती मी तिथं जाऊन देणार आहे. त्याच्या पलीकडे आज ते काय विचारतात हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. कदाचित तुम्ही जे काही इथं बोललात ते EOW यांनी जो क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल केला आहे 20 तारखेला, 19 जानेवारीला मला नोटीस आली आणि 20 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी EOW ने क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला, हे कालच मीडियाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना कळालं. तो क्लोजर रिपोर्ट मिळावा यासाठी आज आम्ही कोर्टामध्ये पत्र देत आहोत. क्लोजर रिपोर्ट कधी दिला जातो? जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही. ज्या केससाठी मला समन्स आलेला आहे, आणि फक्त मलाच नाही पण त्याच्यात अनेक लोकांची नावं आहेत, ठीक आहे, समन्स मलाच आलेलं आहे, तर ते क्लोजर रिपोर्ट केसमध्ये काही तथ्य नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते दिलं जातं. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळेलच. विषय एवढाच आहे की जे काय चाललं आहे ते करत आहेत, अधिकारी त्यांचं काम करत आहेत, अधिकाऱ्यांच्या विरोधात मी कुठेही नाही. पण शेवटी समन जर आलं असेल, माहिती मागितली असेल, तर ती देण्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याची आहे, म्हणून मी तिथं सहकार्य करतो. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मी व्यवसायामध्ये कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही, मी आत्मविश्वासाने इथं सांगतो. मी व्यवसायामध्ये आधी आलेलो आहे, नंतर राजकारणात आलेलो आहे. असे अनेक लोक आहेत की जे राजकारणामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत आणि व्यवसायामध्ये नंतर आलेले आहेत, आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक कुठेही कुठलीही अडचण आलेली नाही. पण मी व्यवसायामध्ये जेव्हा आलो पहिल्यांदा अनेक अडचणींना मला सामोरं जावं लागलंय, त्यावेळेससुद्धा मी संघर्ष केलेला आहे. आणि आज राजकारणामध्ये एक विचार घेऊन पुढे जात असताना आजही मला संघर्ष करावा लागतोय. फक्त मी एकटाच संघर्ष करतोय असं नाही, महाराष्ट्राची तमाम सामान्य कुटुंबातली लोकं आज संघर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथं करत आहेत. लोक बोलतात की बालमित्र मंडळाचं रडगाणं पुन्हा दुसऱ्यांदा सुरू होईल. एक समजून घ्या, बाकी 70 लोकांनी जेव्हा कारखाने घेतले होते तेव्हा तिथं एक राजकीय बोर्ड होतं, नाही तर डायरेक्टर होते बँकेवर. जेव्हा मी कारखाना घेतला तेव्हा तिथं प्रशासक होतं, IAS अधिकारी होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय तथ्य आहेत, काय डॉक्युमेंट्स आहेत, एकदा ही सर्व कारवाई झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी देईलच. पण ह्याच्यामध्ये एकतर ही कारवाई जी आमच्या विरोधात झाली त्याच्यामध्ये कुठेही बारामती अॅग्रोचं नाव त्या PIL मध्ये नाही. आणि ते नसताना सुद्धा आमचं नाव घेतलंय, ठीक आहे, सहकार्य आम्ही करत आहोत. शेवटी नागरिकाची एक जबाबदारी असते की जे काही मोठ्या संस्था असतात त्यांनी आपल्यावर एखादं ऑब्जेक्शन घेतलं, समन्स पाठवलं, आपल्याला कारवाई करण्याचा जर विचार त्यांनी केला असेल तर सहकार्य करण्याची भूमिका ही नागरिकाची असते तशी आमची आहे. देशभरातल्या सगळ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांची ईडी चौकशी होताना पाहायला मिळते. काल हेमंत सोरेन जे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना ईडीकडनं काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं ट्विट जे आहे हम लडेंगे म्हणून ते ट्विट तुम्ही रिट्विट केलं आणि त्याला उत्तर दिलं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून. जय हिंद जय महाराष्ट्र मी म्हणालेलो आहे आणि आजची एन्क्वायरी कशी जाती बघूया. पण एकच आहे, योगायोग बघा, इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी. मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत, पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय. आता तो विरोधाभास का, कशामुळे का कारवाई केली गेली, कारण का EOW ने जो काही क्लोजर रिपोर्ट फाईल केलाय ती तशी छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या मागे अनेक वर्ष अनेक महिने तपास हा केला जातो आणि तपास केल्यानंतरच तो क्लोजर रिपोर्ट तिथं केला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही असं पोलीस प्रशासनाला वाटतं. आता हा 20 जानेवारीला EOW ने केलेला क्लोजर रिपोर्ट आहे, सरकार आमचं नाही, आम्ही विरोधात आहे,
आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय, सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्ही तिथं लढत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं पोलीसकडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच हे कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. चौकशी व्हावी का तुमची? मी एकच सांगितलेलं आहे, या केसमध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय होत आहे. मी माझ्या बाजूली माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा हा इतर नेत्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं. नाही, मी आता याच्यावर काय बोलणार नाही, फक्त जाता जाता एकच बोलेल की आता केंद्र सरकारने जे काही बजेट हे मांडलेलं आहे फक्त ज्ञान दिलेलं आहे, महाराष्ट्रासाठी या देशासाठी त्यांनी काही दिलेलं नाही. आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये काय केलं एवढं सांगण्यामध्ये त्यांचा भाषणाचा वेळ गेला, पण गरिबासाठी तुम्ही काय देणार हे त्यांनी कुठेही सांगितलं नाही. बेरोजगार युवा असतील, शेतकरी असतील, महिला असतील, तसंच सामान्य लोक असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, यांच्यासाठी या बजेटमध्ये काही नव्हतं. त्यामुळे उगाच ज्ञान देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने गरिबाला आणि सामान्य लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं. हे याच्यासाठीच बोलतोय की महाराष्ट्रावर या बजेटमध्ये अन्याय झाला, पण महाराष्ट्रामध्ये आज जे सरकारमध्ये नेते आहेत त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. केंद्राकडे जाऊन या स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी काही आणण्यासाठी ते प्रयत्न करणार नाही आणि त्याचा निषेध या ठिकाणी मी करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.